she नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात मी निलिमा आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी भारत हा प्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्रात महिलांचं योगदान हे मोलाचं आहे आज राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत आपलं कर्तृत्व सिद्ध करतायत अगदी कृषी क्षेत्रही याला अपवाद नाही शेती व्यवसायात तर महिला या अगदी जमिनीच्या मशागतीपासून पेरणीपर्यंत ते विक्रीपर्यंतच्या प्रवासात त्यांचा फार मोठा सहभाग असतो पण असं असलं तरी आजची शेतीची परिस्थिती ही पूर्णपणे बदललेली आहे आज दिवसागणिक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर हा शेतीमध्ये केला जातो तेव्हा या महिलांनीही शेती व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्यांना नेमका काय फायदा होऊ शकतो आज याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आपला आजचा विषय असा आहे महिलांचे शेती कामातील श्रम आणि शक्ती वाचवण्याचे उपयुक्त तंत्रज्ञान आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत डॉक्टर जयश्री रोडगे जयश्री मॅडम यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात त्या वरिष्ठ संशोधिका आणि सहाय्यक प्राध्यापिका म्हणून सध्या कार्यरत आहेत या क्षेत्रात त्यांचा पंधरा वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात देखील आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने ते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार मॅडम नमस्कार आपला जो आजचा विषय मॅडम हा खरं तर महिलांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे किंवा ज्या महिला शेती क्षेत्रात काम करताय शेती व्यवसाय करताय त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असा आपला आजचा विषय आहे आणि शहरी भागातल्या महिलांच्या तुलनेत जर आपण विचार केला तर ग्रामीण भागातल्या महिला या कृषी व्यवसायात जास्त सक्रिय आहे तर त्यांचं योगदान नेमकं का काय आहे या क्षेत्रात आपल्या भारत देशामध्ये महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने आपल्याला शेती कामामध्ये काम करताना दिसतात इतर कामामध्ये तर आहेतच पण शेतीमध्ये त्यांचा वाटा भरपूर खूप असा मोठा आहे तर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर महिलांचा म्हणजे सहभाग कशाकशात आहे तर जमीन तयार करणे जमीन म्हणजे पेरण्यासाठी वगैरे पेरणीसाठी जी तयार करायची असते त्यासाठी महिलांचा म्हणजे सहभाग हा चौतीस टक्के आहे त्यानंतर पेरणी आहे रोपे लावणी आहे हो हो बिया स्वच्छ करणे आहे तर या कामासाठी त्यांचा ऐंशी टक्के सहभाग आहे त्याचबरोबर अंतर्मशागतीची कामे जशी की हे आहे खत पेरणी आहे खुरपणी आहे तर यामध्ये सर्वात जास्त वाटा किंवा सहभाग हा महिलांचा असलेला दिसून येतो तो, तो शहाऐंशी टक्के आहे आणि कापणी काढणी मळणी त्याचबरोबर धान्य वाळवणे धान्य साठवणे या कामामध्ये महिलांचा सहभाग हा चौऱ्याऐंशी टक्के असलेला आपल्याला दिसून येतो म्हणजे पुरुषांपेक्षा सुद्धा त्यांचा सहभाग हा जास्त आहे मॅडम आपण अखिल भारतीय समन्वयीन संशोधन प्रकल्पात सध्या वरिष्ठ संशोधिका म्हणून कार्यरत आहात आणि या प्रकल्पाअंतर्गत शेती काम करणाऱ्या महिलांचे श्रम त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी संशोधन केलं जातं तर आपण नेमकं या प्रकल्पात कोणतं कार्य करतात अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प जेव्हा सुरू झाला त्यावेळेला सुरुवातीला महिलांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणींचं आधी सर्वेक्षण केलं गेलं आणि सर्वेक्षणानंतर मग आ, महिला जी शेतीमध्ये कामे करतात तर त्या कामांसाठी त्यांना किती वेळ लागतो किती श्रमशक्ती त्याच्यासाठी वाया जाते आणि त्यांची शारीरिक स संस्थिती जी असते काम करण्याची ती कशा प्रकारची असते त्यांना कुठल्या प्रकारचे आजार आहेत एक शेती काम केल्यामुळे तर हे आधी संशोधनामध्ये शोधण्यात आलं आणि त्यानंतर मग नि निष्कर्षानुसार महिलांसाठी त्यांची शेती कामामध्ये जी कामे करतात त्याच्यासाठी वेळ कमी लागावा आणि श वेळ आणि हे शक्ती आणि श्रम दोन्ही पण कमी लागावे यासाठी काही तंत्रज्ञान आम्ही तिथे तयार केले आहेत की जे महिलांचे आजार त्यामुळे कमी होऊ शकतील त्यांचे श्रमशक्ती वाचू शकतील असे हे काम करताना त्यांना बरेच आजार होतात जसं आता तुम्ही म्हणालात काही धोके उद्भवतात तर ते नेमकं कशा प्रकारे असतात म्हणजे त्याबद्दल काय सांगता येईल शेती काम करणे म्हणजे फार काही सोपं नाहीये जसं ऑफिसमध्ये बसून आपण काम करतो इतकं सोपं तर ते काम नाही आहे जेव्हा शेतामध्ये काम करतात या महिला त्यांना धोके सुद्धा येतात त्यांना त्याला तोंड द्यावं लागतं तर असे थोडे दोक धोके जे ते आहेत ते मी तुम्हाला सांगेन की म जेव्हा महिला शेतामध्ये काम करतात तर त्यावेळेला त्यानं खुरपणी असते किंवा विळ्याने गवत कापतात तर अशा वेळेला काय होतं की नजर चुकीने कधी कधी तो विळा हातावर बसू शकतो बोटांवर बसू शकतो मारल्या जाऊ शकतो आणि त्यामुळे बोटांना हाताला जर दुख दुखापत होते नखांना दुखापत होते रक्त येतं तर हात एक आजार आहे म्हणजे त्यांना धोका आहे जेव्हा खुरपणी करतात तर त्यावेळेला गवतामध्ये साप विंचू असे सुद्धा प्राणी लपलेले असतात तर त्या आपल्याला हिरव्या गवतामुळे दिसत नाहीत आणि जेव्हा महिला या गवत खुरपणी करतात तेव्हा ते हाता त्या हातामध्ये येऊ शकतात आणि त्यावेळेला त्यांनी जर चावा घेतला तर मात्र मोठा धोका उद्भवू शकतो म्हणजे नेहमीच होतं असं नाही पण बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं त्याचप्रमाणे शेतामध्ये जनावरे असतात जनावरे म्हणजे गाय असते बांधलेली बैल असतात कुत्रे असतात शेळ्या असतात तर याच्यामध्ये खोडसर काही ॲनिमल्स असतात काही प्राणी असतात तर हे काय करतात मागून येऊन कधी कधी आपल्याला मारू शकतात किंवा समोरूनही मारू शकतात त्याचा काही भरोसा आपल्याला सांगता येत नाही तर असे किंवा चावतात कुत्रे असतात ते चावतात बैल गायीसुद्धा चावतात तर हे असे चावल्यामुळे दुखापती होऊ शकतात जखमा होतात जेव्हा खत पेरतात तर पारंपरिक पद्धतीमध्ये पूर्वी काय होतं मग कमरेला पिशवी बांधायची आणि किंवा एखाद्या कपड्याची ओटी बनवायची आणि त्यामध्ये खत टाकायचं तर हे खत जे जेव्हा हवेच्या संपर्कामध्ये येतं तर तेव्हा ओलसरपणा येतो त्याला आणि जेव्हा आपण सतत हात पिशवीमध्ये घालत राहतो तेव्हा त्या ओलसरपणाच्या ह्याच्यामुळे हाताला आ, सूज येते किंवा मग जखमासुद्धा होतात शेतामध्ये काम करत असताना फवारणी केलेली असते रासायनिक द्रव्यांची पिकांवरती तर हे ॲलर्जिक असतात काही काही म्हणजे जे फवारणीचे औषधं असतात ते शेतामधनं फिरताना हे आपल्या शरीराला लागल्यामुळे त्याची ॲलर्जी होऊ शकते त्यामुळे पुरळ येते अंगाला त्याचप्रमाणे काही गवत असतं की ते गवत ग ह्याच्यामध्ये वाढलेलं असतं रानटी गवत ज्याची आपल्याला ॲलर्जी असू शकते जसं की गाजर गवत आहे तो ह्या तो तर ह्या गवताची बऱ्याच जणांना ॲलर्जी असते तर हे गवत जर आपल्या अंगाला सारखं घासत राहिलं तर मात्र त्यांनीसुद्धा ॲलर्जी होऊन पुरळ येते आणि त्याचप्रमाणे तीव्र उन्हामध्ये जेव्हा काम करतात महिला तर खूप उन्हा असेल आणि अशा उन्हामध्ये जर त्या काम करत असतील तर त्यांना घाम येतो खूप आणि त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे चक्कर पण येऊ शकते कधी कधी दवाखान्यामध्ये ॲडमिटसुद्धा करावं लागतं आणखी एक म्हणजे जे शेतीची कामं आहेत ती बरीच कामे वाकून करावी लागतात वाकून केल्यामुळे कंबर पाठ मान या सगळ्यांना त्यांना दुखापती होऊ शकतात दुखतात ते आणि बऱ्याच वेळेला दवाखान्यामध्ये महिला असतात माझी कंबर दुखते पाठ दुखते मान दुखते आणि त्याच्यावर त्यांना सारखं औषध पाणी घ्यावं लागतं तर हे असे वेगवेगळे वेग हे वेग 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 आहेत आजार आहेत किंवा धोके आहेत झाल्या म्हणजे थोडक्यात काबाड कष्टाची कामं या महिलांना शेती व्यवसायात करा बरोबर आहे पण आपल्याकडनं इतके जास्तीचे श्रम होत आहे किंवा इतके कष्ट होत आहे याचा अनुभव त्यांना केव्हा येतो असं हे काबाड कष्ट केव्हा होतात जेव्हा घरचं उत्पन्न कमी असतं आणि त्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी आर्थिक परिस्थिती वाढवण्यासाठी जास्त काम करावं लागतं सतत जास्त काम करण्यामुळे कधी कधी महिलांच्या लक्षात पण येत नाही की आपल्याला काबाडकष्ट होत आहेत पण सहसाच सांगायचं काबाड कष्ट म्हणजे काय असतात तर कामाची मागणी वाढते परिस्थितीमुळे असेल कशामुळे पण ती कामाची मागणी वाढते आणि ताण शरीराला ताण देणारी आणि अवघड कामे केली जातात कधी शारीरिक संस्थिती जी असते काम करण्याची जी हे असते तर ती बरोबर नसते त्यामुळे त ताण येतो स्नायूंवरती आणि ता त्या स्नायूंमध्ये ताण आणल्यामुळे त्यांना वेदना होतात आणि अवघड कामं जेव्हा करतात महिला तेव्हा शरीरातलं रक्ताभिसरण वाढतं रक्त खूप जोरात व्हायला लागतं आणि रक्ताचा म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठाही कमी पडतो त्यामुळे ऑक्सिजन जास्त मिळवण्यासाठी या महिला श्वासोश्वास जास्त घेतात अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते तेव्हाच त्याला म्हणायचं की यांना काबाड कष्ट झाले अरे बाप तू खाएगा काय मैं ऑर्गेनिक खेती की रे बेटे अकेले अकेले खेती कब तक करेगा मतलब गांव में बीस पच्चीस किसानों का समूह बना के पंजीकरण करवा कर ले फिर सरकारी ट्रेनिंग भी मिलेगी और मुफ्त जैविक बीज खाद भी फिर पीजीएस ऑर्गेनिक की सरकारी मोहर के साथ तेरी उपज आकर्षक पैक में पहुँचेगी बड़े बाजार तक अच्छा आ, अरे भाई कहाँ चल दिया सबको साथ लाने आमदनी बढ़ाने तो किसान भाई समझ गए साथ मिलकर ऑर्गेनिक खेती कीजिए अपनी परंपरा को आगे बढ़ाइए ज्यादा मुनाफा कमाइए माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती अपन ज्यादा आता मैडम काम करता है त्याच्यात या महिलांचे मग श्रम वाचवण्यासाठी किंवा त्यांना जे आता तुम्ही असे त्रास यासाठी काय संशोधन करण्यात आहे या महिलांचे हे हे जे त्रास आहेत त्यांना दुखापती होतात वगैरे सगळं संशोधन केलं गेलं आणि संशोधनामध्ये असं लक्षात आलं की यांना वेळ जास्त लागतो स्नायूंना ताण पडतो आणि त्यांची जी शारीरिक संस्थिती आहे काम करण्याची ती योग्य नसल्यामुळे त्या आजारी पडतात तर हे सगळं दूर करण्यासाठी आम्ही काही तंत्रज्ञान तयार केलेलं आहे की जेणेकरून महिलांचे जे आजार आहेत ते कमी व्हावे त्यांना कामासाठी लागणारा वेळ कमी लागावा आणि श्रमशक्ती कमी लागावी कमी व्हावी आता सध्या बाजारात शेती व्यवसायासाठी वेगवेगळे यंत्रे साधने उपलब्ध आहेत पण जर आपण बघितलं तर मग पुरुषांच्या आणि महिलांच्या तुलनेत यात नाविन्य असं काय आहे बरोबर बरो आहे तुमचं म्हणणंही बरोबर आहे की बाजारामध्ये उपलब्ध आहेत ही साधने मग तुम्ही महिलांसाठी असं वेगळं काय करता तर महिलांसाठी म्हणजे पुरुष आणि स्त्रिया ह्या दोघांची जी शरीर यष्टी बघितली तर थोडंसं फरक आहे त्याच्यामध्ये त्यांची ताकद सगळंच ह्याच्यामध्ये फरक आहे तर मग जी बाजारामध्ये उपलब्ध आहेत साधनं तर ही पुरुषांना नजरेसमोर ठेवून बनवलेली आहेत स्त्रियांसाठी खास नाही बनवलेली तर ती वापरताना महिलांना त्रास होतो महिला सांगत नाहीत पण आता ते बनवलेलेच नसल्यामुळे त्यांना तेच वापरावे लागतात आणि त्यांना त्रास होतो त्याच्यामुळे तर मग हे त्रास कमी करण्यासाठी आम्ही त्यासाठी काय करावं लागतं की महिलांचे जे मोजमाप आहे ते मोजमाप आधी घ्यावं लागतं महिलांच्या स्नायूची किती ताकद आहे ती बघावी लागते त्या किती ओझं पेरू शकतात तेही बघणं आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची काम करण्याची संस्थिती कशी आहे आणि मग ह्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मोजमाप करून मग ही साधने बनवलेली आहेत फार मोठी साधने नाही आहेत फार छोटीच -छोटी आहेत पण ती त्यांना खूप उपयुक्त आहेत मॅडम तुम्ही अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पात काम करतायत आणि त्याचा मेन उद्देश मुख्य हेतू हाच आहे की या महिलांना काहीतरी मदत व्हावी त्यांचं श्रम त्यांच्या वेळेची बचत व्हावी तर कुठले कुठले तंत्रज्ञान आतापर्यंत विकसित करण्यात आले आहे मी सर्वात प्रथम मी सांगेन की कापूस वेचणी कोट <laughs> आहे मी याच्यासाठी सांगेन की या कापूस वेचणी कोटाला खूप मोठी मागणी आहे आणि अशी लाखोनी आमच्या तिकडं म्हणजे साहेब भागामध्ये हे कोट विकले गेलेले आहेत कापूस वेचणीसाठी म्हणून मी त्याचं नाव आधी घेईन तर हे कापूस वेचणी कोट मांजरपाट कपडा किंवा चिकणीचा कपडा म्हणतो आपण तर त्या कपड्यापासून बनवलेला आहे कारण हा कपडा स्वस्त आहे आणि आपल्याला तयार करण्याला त्याचे जे चार्जेस पडतात ते कमी पडतात म्हणून त्या कपड्याचा आहे तो आणि हा पूर्ण बाह्यांचा आहे आणि त्याला समोर ओटी आहे अशी आणि त्या ओटीमध्ये आपण कापूस वेचलेला ठेवू शकतो आणि ओटीसुद्धा आपल्याला जेव्हा भरते पूर्ण कापूस वेचल्यानंतर तर ती आपल्याला इकडनं साईडनी हे आहेत त्याला बंद आहेत ते बंद सोडले की ओटीतनं आपला कापूस खाली टाकता येतो आणि याला याला मागे बटणं नाही आहेत बंद ठेवलेली आहेत बंद याच्यासाठी ठेवलेले आहेत की कोणत्याही शरीर व्यक्तीला हा कोट व्यवस्थित यावा बंद असेल तर तो टाईट होईल जर जाड व्यक्ती असेल तर बंद आपल्याला कमी जास्त करता येतो आणि या समोर जी कापसाची पिशवी आहे ओटी आहे कापूस भरण्यासाठी पाच ते सहा किलो कापूस त्याच्यात बसतो आणि हा कापूस पूर्ण वरून घालायचा आहे त्याचा कुठेही कमरेवरती त्याचं ओझं येत नाही खांद्यावरती ओझं येतं खांद्यावरचे खांद्या जे आपले मसल असतात स्नायू असतात हे जास्त मजबूत असतात त्यामुळे वजन आलं तरी महिलांना त्रास होत नाही आणि चालण्यासाठी सुद्धा त्यांना सोपं जातं त्याच्यामध्ये तर हा एक कोट बनवलेला आहे शेती व्यवसायात मॅडम आज जर आप पाहिलं आपण तर सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे खतांची पेरणी करणं आणि खतांची पेरणी करायची म्हटली म्हणजे त्याला तेवढा वेळ लागतो तेवढे श्रम लागतात आणि महिला यात सक्रिय आहेतच मग त्यांचं श्रम आणि वेळ वाचवण्यासाठी कुठलं तंत्रज्ञान आहे तंत्र खत पेरणी हे सुद्धा महिला सगळं म्हणजे जास्त सहभाग त्याच्यामध्ये दिसून आलेला आहे शहाऐंशी टक्के महिला त्याच्यात काम करतात तर त्यांचे श्रम तर नक्कीच जास्त आहेत तर हे कमी व्हावे म्हणून आम्ही एक बॅग बनवलेली आहे आणि त्याला आम्ही नाव सुलभा बॅग दिलेलं आहे सुलभा याच्यासाठी की ती सुलभ आहे वापरण्यासाठी म्हणून त्याला सुल। आम्ही सुलभा बॅग नाव दिलं तर ही सुलभा बॅग कमरेला बांधाय बांधण्यासाठी आहे आणि त्याला मोठे रुंद असे पट्टे आहेत ते कमरेभोवती आपल्याला बांधायचे आहेत आणि जे सुलभा बॅगचं वरचं जे तोंड आहे तर ते त्या तोंडाला जाड तार बसवलेली आहे की जेणेकरून त्याचं तोंड जे आहे वरचं ते नेहमी उघडं राहील म्हणजे हात काढणे आणि घालणे हे सोपं जाईल तर ह्याच्यामध्ये आपल्याला खत टाकून त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चार ते पाच किलो खत त्या ह्याच्यामध्ये आरामात बसू शकतं आणि कमरेवरती वजन येतं ता, आणि टार्पोलिनच्या कपड्यापासून बनवलेलं आहे हे जे मी मगाशी सांगितलं की खत हे ओलसर होतं तर ओलसर झाल्यामुळे काय होतं असं जर साध्या कपड्याचं जर बनवलं तर त्याचा ओलसरपणा कपड्यातून आपल्या कपड्यांना लागून मग शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून टार्पोलीनचं बनवलेलं आहे आणि ता त्या टारपोलिनमुळे मग आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही आणि सुलभ जातं खत पेरणी करणे आणि और... हीच बॅग पुन्हा आपल्याला रोप लावण्यासाठी सुद्धा वापरता येते बऱ्याच कामांसाठी ही रोप म्हणजे ही जी सुलभा बॅग आहे ती वापरता येऊ शकते आता बिया खतांची पेरणी याप्रमाणेच जर पाहिलं तर तुम्ही मगाशी म्हणालात पिकांची खुरपणी वगैरे तर यासाठी पण हीच हेच तंत्रज्ञान वापरलं जातं की त्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना हो आहेत नाही खुरपणीसाठी वेगळा आहे जशी आता खुरपणी जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने करतो तेव्हा खुरप असतं हातामध्ये आणि पुढे 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 गुडघ्यांवरनं आपल्याला पुढे जावं लागतं आणि त्यामुळे सारखा गुडघ्यांना त्रास होतो त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की खुरपणी उभ्या उभं राहून उभ्या संस्थितीमध्ये राहून करता यावं म्हणून आम्ही ते खुरपं बनवलेलं आहे त्याला त्रिशूळ वेळा असं नाव दिलेलं आहे आणि या त्रिशूळ वेळाला दोन पाती आहेत त्याला आणि दोन पाती असून त्याला एक मोठा दांडा आहे एक तो पाच सहा फूट लांब दांडा आहे त्याला आणि जेव्हा ह्या महिला शेतामध्ये खुरपणी करतात जेव्हा दोन लाईनमधलं गवत जे आहे ते एका वेळेला खुरपल्या जातं आणि उभं राहून उभ्या संस्थितीमध्ये करता येतं त्यामुळे त्यांचा म्हणजे <laughs> दोन पाती असल्यामुळे वेळ वाचतो <laughs> आणि जे गुडघ्यांवरती आपल्या पुढे पुढे सरकावं लागतं तर ते न केल्यामुळे श्रम आणि शक्ती दोन्ही <laughs> पण <पनवास्ते था। laughs> हर से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए। सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं अब कैसी भी आपदा हमारी फसल पे आ जाए क्षति होने पर हमारे दावों का उचित भुगतान मिलता है क्योंकि हमने, हमने प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी किया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठं पाऊल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रत्येक शेताला पाणी प्रत्येक थेंबानं अधिक उपज सिंचनाचे योग्य उपाय आणि जलसंरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार वाढणार जमिनीचा जलस्तर जिल्हा स्तरापर्यंत असतील सिंचन योजना बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन भारत सरकारची भव्य योजना प्रधान योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन मॅडम आता तुम्ही मगाशी म्हणाल्या की पिकांच्या काढणी आणि कापणीमध्ये शहाऐंशी टक्के सहभाग हा तर महिलांचा असतो आणि आता जर आपण विचार केला तर सोयाबीन पिकाची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि त्याची पण काढणी आणि कापणी करणं हे तर खूप अवघड काम आहे त्यासाठीचं काय तंत्रज्ञान सांगता येईल सोयाबीन काढणी फार भयान अवघड काम आहे अगदी म्हणजे हात वगैरे महिलांचे रक्तबंबाळ होतात टोचून टोचून छिद्रही पडतात तर इतकं त्रासदायक काम आहे ते सोयाबीन काढणीचं तर ह्या सोयाबीन काढणीसाठी आमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये प्रकल्पामध्ये आम्ही एक मोजा बनवलेला आहे त्याला सोयाबीन मोजाचं नाव दिलेलं आहे आणि हा या मोजाला दो त्या ते दोन हातामध्ये घालायचे आहे संचच आहे त्याचा दोन हातात घालूनच काम करायचं आणि त्याला द वरपर्यंत बाही आहे दंडापर्यंत दंडाला एक बेल्ट आहे तो बेल्ट आपल्याला दंडाला बांधता येतो एक बेल्ट मनगटापर्यंत आहे मनगटालासुद्धा बेल्ट बांधता येतो आणि आ, हे जीन्सच्या कपड्याचं बनवलेलं आहे आणि त्याला अस्तरसुद्धा जीन्सच्या कपड्याचंच दिलेलं आहे जी म्हणजे डबल जीन्सचा कपडा त्याला वापरला गेलेला आहे जीन्सचा कपडा याच्यासाठी की जे सोयाबीन असतं तर ता त्याला शेंगा वाळल्यानंतर खूप टोचतात साधा कपडा असेल तर त्यातनं आतमध्ये जाऊनसुद्धा त्या शेंगा टोचू शकतात जीन्सच्या कपड्यातनं जात नाहीत शेंगा आतमध्ये आणि टोचत नाहीत त्यामुळे ते जीन्सचा कपडा वापरलेला आहे आणि त्याला असं असंच बनवलेलं आहे एक इकडे हात आहे एक अंगठ्याकडे आहे आणि असं करून आपल्याला त्याचं कापणी करता येते सोयाबीनची आणि यामुळे जे रक्त येणे टोचणे वगैरे होतं ते, ते कमी होतं कमी म्हणजे होतच नाही कारण इथपर्यंत तुम्हाला बाही दिलेली आहे त्यामुळे पूर्ण हाताचं संरक्षण होतं त्याच्यामध्ये भाजीपाला पिकांबद्दल काय सांगाल मॅडम वांगी गवार किंवा मग भेंडी अशा पिकांची कापणी काढणी महिला करतात त्यांना काय तुम्ही उपाययोजना हो सांगाल जसा सोयाबीनचा सा मोजा बनवलेला आहे त्याच प्रमाणे वांगी मोजा आणि भेंडी मोजा सुद्धा बनवलेला आहे थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये कपड्यांमध्ये किंवा आतमध्ये जे मटेरियल वापरलं आहे त्याच्यामध्ये वांगी मोजाला वरून तर सुती कपडा आहे आणि आतल्या बाजूने त्याला हे आहे जीन्सचा कपडा आहे जीन्सचा कपडा आतल्या हो बाजूने याच्यामुळे आहे की जे काटे असतात वांग्याचे ते वांग्याचे काटे जीन्सच्या कपड्यातनं आतमध्ये जात नाहीत आणि ते टोचून त्यांना दुखापती होत नाहीत नाही तर वांगी काढायला फार त्रास होतो तर वांगीला सुद्धा असे दोनच बोटं आहेत एक इथं एवढा असा आणि एक अंगठ्याकडे आणि तसंच सेम इथ हाताला पूर्ण येईल असे ते बाह्या आहेत त्याला एक बेल्ट इथे दंडाला बांधण्यासाठी एक मनगटाला बांधण्यासाठी आहे आणि भेंडी काढण्यासाठीसुद्धा एक मोजा बनवलेला आहे तर भेंडी मोज्यासाठी जे मटेरियल वापरले ते थोडं वेगळं आहे बाहेरच्या बाजूने त्याला सुती कपडा आहे आतल्या बाजूने दोन अस्तरे आहेत त्याला एक प्लास्टिकचा आहे बाहेरच्या चा बाजूने आतमध्ये आणि त्याच्या आतमध्ये सुती कपडा आहे तर असे तीन आहेत भेंडीला बाहेर आतल्या बाजूने जे प्लास्टिकचं दिलेलं आहे अस्तर ते याच्यासाठी दिलेलं आहे की भेंडी जेव्हा काढतात तेव्हा तो चिकट पदार्थ आणि त्याला बारीक बारीक काट्यासारखं असतं हात लावला तर ते काटे हातात टोचतात ते आपल्या दिसत पण नाही तेवढं बारीक असतं ते काटे नसतात पण बारीक पूर्व हे असतं त्याला तर ते टोचू नये आणि जो चिकट पदार्थ निघतो त्या चिकट पदार्थाने सुद्धा जखमा होतात मग त्या होऊ नये म्हणून आतमध्ये प्लास्टिकचा कप पीस आहे लावलेला त्याच्या आतमध्ये सुती कपडा आहे आणि पूर्ण बाही सुती कपड्याची आहे आणि भेंडी मोज्याला तीन बोटे लावलेली आहेत दोन बोटे अशी इथे आणि तीन इकडे अशी तर असं भेंडी काढण्याची पद्धत वेगळी त्या आहे त्याप्रमाणे त्याचं व्य केलेलं आहे मॅडम आपला आजचा कार्यक्रमाचा विषय हा खरंतर महिलांच्या दृष्टीने खूप व्यापक असा विषय आहे पण आपला आता कार्यक्रमाची वेळ आपली संपत आली आहे तर समारोप करताना जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना विशेषतः महिलांना तुम्ही काय संदेश द्याल अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्पामध्ये जे संशोधन झालं तर त्या त्यानुसार असं दिसून येतं की अनैसर्गिक परिस्थितीमध्ये किंवा जी शारीरिक परिस्थि संस्थिती असते ती जर योग्य नसेल तर तुमच्या जे स्नायू असतात त्या स्नायूंना जास्त ताण पडतो आणि जेव्हा स्नायूंना जास्त ताण पडतो तर त्या त्यामुळे आपले ते जे स्नायू आहेत ते आपल्याला उपयोगी पडत नाहीत जास्त कार्य करू शकत नाहीत तर त्यासाठी काय करायला पाहिजे की कोणतंही काम असो घरातलं काम असो शेतीचं काम असो तर काम करणारी व्यक्ती ती कामाची जागा आणि काम करण्यासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान तर हे त्या कामासाठी योग्य आहे की नाही हे आधी तपासून घेतलं पाहिजे आणि योग्य त्या तंत्रज्ञानानुसारच काम केलं पाहिजे आणि आज मी जे तंत्रज्ञान सांगितलं तर त्यानुसार जर तुम्ही जर ते वापरलं तर निश्चितच महिला शेतकरी महिलांचे वेळ वाचू शकतील कामातले आणि त्यांची श्रम आणि शक्ती सुद्धा वाचू शकतील मंडळी आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची पण हरित क्रांतीनंतर तंत्रज्ञानाचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात केला गेला आणि आता सध्याच्या बदलत्या काळात ही काळाची गरज आहे तंत्रज्ञानाचा वापर करणं जसं आता, आता आपण कार्यक्रमात जाणून घेतलं आपले श्रम वेळेची तर बचत होऊ शकतेच पण आपल्याला आपल्या उत्पादनातही त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या शेती काम करणाऱ्या महिलांना खूप छान माहिती खूप छान संदेश तुम्ही दिलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते धन्यवाद